खाली बसून कर, 500 पण तुझ्यासाठीच आहे. जर एका ठिकाणी उभा राहिला तर उजव्या बाजूला पांडवांच्या गावाडीच्या डाव्या बाजूला बजरंग बेली. आता कबड्डीच्या माध्यमातून नसिक म्हणाला एक गवर्नर म्हणजे कबड्डी आपण इथेच पाहणार आहोत. खेळ कबड्डीचा तुमच्या आमच्या आवडीचा श्रीमंत होण्यापेक्षा गुणवंत होण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, गुणवंतांची नेहमीच चर्चा होत असते, गुणवंतांचा नेहमी सत्कार केला जात असतो आणि प्रत्येक गुणवंताचा केला जातो. तर गुणवंतांचे स्थान रायगड, गुणवंतांचे स्थान आणि अशाच्या गुणवंतांच्या रायगडमधील या ठिकाणी मित्रमंडळ विश्व राजू भागाची यांच्या संयुक्त विद्यमानात होणारी कबड्डी स्पर्धा अर्थात संघाचा समारंभ आपण जाणार आहोत. कार्यशील आहे. आपण देखील कबड्डी क्षेत्रातील एक जुने जाणते कबड्डी खेळाडू आहात, एक चांगले रसिक प्रेक्षक आहात आणि कबड्डीचे कार्यकर्ते आहात. ती मग शाबासकी तर मिळणारच. बोनस अर्थात ऋतिकला मात्र या ठिकाणी बोनस गुण दिला जातोय. सौरभ इकडे इकडे मात्र सौरभ सुंदर एक गुण. आता मात्र पळका भुई जवळपास या ठिकाणी अर्थात मरीदेवी धेरणला सहा गुणी सगळं करणार का? पोन्हा रसिक म्हणाला या ठिकाणी खेचून आणणार सामना अर्थात तिथेच कबड्डी सामना. मैदान क्रमांक 3 वर मात्र इथे होत असताना आपण पाहतोय काय घडणार काय बिघडणार. नेहमीच आम्ही या ठिकाणी अशा माध्यमातून आपल्या समोर व्यक्त होत असतो. कबड्डी म्हणजे संघटनाशी जुळणारा वारा असतो, आपल्याला वाढणारा प्रेमाचा झाला असतो. कबड्डी असा खेळ आहे दोघांनी खेळायचा असतो, एक अबाध झाला तर दुसऱ्यांना खेळ सावरायचा असतो. हा मात्र खेळ सावरणार का? परंतु चढाई पडतो रिक्त हस्ते, परत आपल्या संघाचे काही मोहरे गळून मात्र पडलेले आहेत आणि अशा गळून पडलेल्या मोहरांना संघामध्ये आणण्यासाठी मात्र कबड्डी पटू या ठिकाणी प्रयत्न करणार का? सावरा यायला पाहिजे खरं तर सौरभच्या बाहेर खेळीसाठी. हे पैसे नव्हे तर प्रोत्साहन आहे आणि आपण नेहमीच अधिक खेळांना देत असताना मित्रांनो ही अनेक अशी उदाहरण आहेत. मुद्रा पाटील सुद्धा हे देखील अनेक उदाहरण. सौरभ बंधूने आपल्यासाठी राजनमानकर यांच्याकडून 200 रुपयांचं बक्षीस. सौरभ एकूण आपलं 400 रुपये झालंय आणि प्रभात गोपल आपल्यासाठी 200 म्हणजे एकूण 600 रुपयांचं बक्षीस राजनजी मानकर यांच्याकडून सहानगुडी संघासाठी मात्र आले. कारण गुणफलक जर पाहिलं तर धेरण 12 आणि सहानगुडी 14 या बाद पैसा वसूल परफॉर्मन्स. आता मात्र ऋतिक चढाईसाठी घेतो इकडे सुद्धा आपण पाहतोय प्रशांत जाधव एक गुण आपल्या संघासाठी नक्कीच मिळवतोय. एक चांगल्या फॉर्म मध्ये सौरभ देखील या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट करत असताना आपण पाहतोय. आता नक्कीच या ठिकाणी देखील आपण पाहतो इकडे 1-3 आणि इकडे 14-14 ओंकार मगर याला याचं देखील चांगल्या खेळण्यासाठी राजन मगर यांच्याकडून 200 रुपयांचं बक्षीस मात्र त्या ठिकाणी आलं होतं. आता मात्र होते एक अनुभव हा देखील मित्रांनो अनेक मैदानांचा अनुभव होती याला देखील चढाई ज्या खेळाडूला खेळाडूकडे पाहिलं जातो तो म्हणजे ऋत्विक आहे. मग आपल्या खेळाचा अनाक्षपणा आपल्या खेळाची या ठिकाणी जी गोड बोली आहे ती मात्र या ठिकाणी व्यक्त करणारच. मग त्याला अपवाद नाही. इथे मात्र सहानगुडी देखील आक्रमक भूमिका मात्र त्या ठिकाणी घेतली आहे कारण खेळ कबड्डीचा आहे. आता तर उंच उडायचं असेल तर मग आपल्या पंखांमध्ये गड देखील असणं गरजेचं आहे. मग आपल्या मनगडात ताकद देखील असणं गरजेचं आहे कारण एक आक्रमक खेळी करण्यासाठी इथे मात्र पुन्हा एकदा एकामागे एक मात्र या ठिकाणी इथे काहीतरी वेगळं घडणार असे वारे मात्र वेगळ्याच दिशेनं पाहत असतात. कारण आता आपण नेहमीच पाठपुरावा केला आणि तो खरं तर उत्तम व्यवस्थापन आपल्या या मंडळाच्या माध्यमातून झालंय. 3 वर्ष एक प्रशांत जाधव 3 मध्ये जर पकड झाली तर अर्थात अधिकचा एक गुण डेली संघाला मिळणार. प्रशांत जाधव इकडे यावा इकडे सुद्धा एक वेगळा पराक्रम मात्र होत असताना पाहतोय. सहानगुडी 17 आणि धेरण मात्र 18 खेळात काही हो जिंकणं हरणं अर्थात हे देखील एक नॅचरली आहे. जसं भरती ओटी आहे तसं सुख आणि दुःख आहे. सुखामधून दुःख येत असतं, दुःखामधून सुख येत असतं तसाच हा कबड्डीचा खेळ आहे आणि हा प्रत्यक्ष दृश्य आपण अनुभवत असताना त्याची मजा काही वेगळी आहे.
जी अंतर मनाने या ठिकाणी हेरली आणि अनेक मन या ठिकाणी ओढली गेली अर्थात इम्प्रेस झाली आणि नक्की शेवटच्या क्षणापर्यंत थांबलेला आमचा मायबाप रसिक प्रेक्षक वर्ग, कारण आपण आहात म्हणून या कबड्डी स्पर्धेला खऱ्या अर्थाने रंग आहे, मनोरंजन कबड्डी आले. सांगायचं एवढंच आहे की कबड्डी प्रामुख्याने खेळली जाते म्हणजे कबड्डीचे फॅन्स वाढताय, हे मात्र नक्कीच त्या माध्यमातून सांगायचं. आमचे लहान मुलं अगदी आठवीच्या देखील कबड्डी स्पर्धा आयोजित करतात म्हणजे बालपणापासून या ठिकाणी कबड्डीचे धडे गिरवले इथे गिरवले जातात. बघ भविष्यात अशी कबड्डी होणार इथे मात्र सुयोग सालावर इकडे सुद्धा कधी इकडे बघायचं तर इकडनं टाळ्या वाजत, इकडे बघायचं तर इकडनं टाळ्या वाजत, दोन्ही बाजूला टाळ्यांचा मात्र सातत्य आपल्याला पाहायला मिळतोय. घडते घडते त्या क्षणाला मात्र काही मात्र घडतंय हेच मित्रांनो कबड्डीतील आपली किंमत छोटीशी असली तरी चालेल, पण ते स्वतःच्या हिमतीवर असलेली एक महत्वाचा खेळाडू नक्कीच त्यासाठी म्हणजे अष्टपैलू खेळाडू सौरभ तुंदुणे आहे, कारण सुरुवातीला एक कोपरारक्षक म्हणून अनेक ठिकाणी सिद्ध झालेला प्रसिद्ध झालेला खेळाडू आहे, पण आता चढाईच्या माध्यमातून देखील प्रतिस्पर्धी संघाला नामग्रहण करण्याचा सातत्यानं प्रयत्न देखील त्याच्या माध्यमातून होतोय. आता मात्र पुन्हा एकदा ओके आपल्या अनुभवाचा गाड्या अनुभवाचा फायदा मात्र या ठिकाणी ऋतुला होणार का किंवा मरदेवी धेरड या संघाला होणार का? केदारलाल मध्ये त्या ठिकाणी घेतोय अर्थातच केदारलाल यानं मात्र घेतलेला गुण अर्थात फायद्यात ठरतोय तो आमच्या अनुपसाठी. अनुप आपल्यासाठी 500 रुपयांचं मात्र बक्षीस अर्थातच या ठिकाणी शिलेश मगर यांकडून आलेला आहे आपल्या फॅन्ससाठी. अनुप आहे, अनुप नंतर यायचा इकडे वरती, अनुप आता आपल्याकडे येणारच नाही, तो मागे थांबणार तिथे केदारच्या मध्ये. 500 रुपयांचं बक्षीस आहे पुन्हा एकदा केदारलाल. मित्रांनो खरं तर या रायगड जिल्ह्याला एक सुरुवातीचा प्रो कबड्डी स्टार मिळाला तो म्हणजेच केदारलाल. खूप जबरदस्त चढाया करणारा एक कबड्डीपटू म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये अनेक वेळेला यशस्वी ठरलेला सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलेला केदारलाल आहे. खरं तर आपला अभिमान आहे, स्वाभिमान आहे, मान आणि सन्मान आहे. आणि कारण आपला रायगड जिल्ह्याचे कबड्डी क्षेत्रामध्ये खूप प्रामुख्याने ओळखला जातो. या अशा मंचांच्या दुर्घटना हल्ली खूप वेळा पाहायला मिळतात. आमचे अनिर्भाव देखील कारण ही मंचांची पहिली दुर्घटना म्हणून दिवाळी पाहतो 1923 मध्ये इथपर्यंत मजल मारली गेली. तिकडे कल्पेश सातमकर आपण पाहतोय चढाईसाठी आपल्या संघाचा एक उत्तम पकडे करणारा कधी पटात तर कधी चढ्यामध्ये पुणे घेणारा खेळाडू आहे. आता मात्र चढाईसाठी जातोय, अनेक वर्ष पांडवादेवी रायवड या संघाला मात्र सेवा देत असताना आपण त्याला पाहतोय, कारण सगळे हिरे आहेत. जरी आपण पांडवादेवी रायवडी पाहिली काय किंवा जयभद्रंग वेणी पाहिली काय हे पारखून घेतलेले हिरे आहेत. मग आता दोनही संघामध्ये जर हिरे असतील आणि मग आता तसा खेळ तर होणारच आहे 5-12. आता मात्र पांडवादी रायवाडी ही पैसे गुणांनी मात्र आघाडीवर असताना आपण पाहतोय. अंतिम निकालाची आपण वाट पाहतोय. दोनही संघ अर्थात अलिबाग तालुक्यातील असल्या कारणानं दोन्ही संघांच्या पाठी नेहमीच पाठीमागे खूप असतात, मोठी गोष्टी आहे. दोनही संघांकडे खूप हितचिंतक असतात, खूप मोठी हौस आमच्या हितचिंतकांना असते आणि ती हौस पुरवण्यासाठी या ठिकाणी आलेले असतात. मग कितीही रात्र होऊ द्या, कितीही वेळ होऊ द्या, मात्र तेवढी सवड आहे, तेवढी सवड मात्र काढण्यात आलेला आमचा रसिक प्रेक्षक वर्ग. सामन्याच्या शेवटामध्ये आपण देखील या ठिकाणी आलेलो आहोत अर्थात संघटना समारोपाकडे. थोड्याच वेळा या संपूर्ण कबड्डी स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार, अंतिम सामन्यामध्ये तो
धन्यवाद. अर्थातच आपण ही कबड्डी स्पर्धा पाहिली, मरी आई मित्रमंडळ वेशी व राजू मगर चॅरिटेबल ट्रस्ट वेशवी. अर्थात अधिक काही करायचं, अधिक चांगलं काही करायचं आणि वेगळं काही घडवायचं, वेगळं काही करायचं नेहमीच आपल्याला मंडळाचा नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो. आणि असा जी अटकसा मागून हट्टा मागून बरोबर लागलेला आणि आमच्या अनेक रसिक प्रेक्षकांना एक मोठी मेजवानी कबड्डीच्या माध्यमातून मिळाली आणि ती मात्र खऱ्या अर्थानं साकारली आणि अंतिम क्षणाकडे मात्र आपण वळणार, म्हणजेच अंतिम सामन्याकडे वळणार. या मंडळाने एक वेगळं असं कार्य केलं की या सामन्यामध्ये क्वार्टर फायनलमध्ये पराभूत होणाऱ्या संघाला देखील रोख 5,000 रुपये आणि आकर्षक चषक मात्र देण्यात आला. हे या कबड्डी स्पर्धेचं वेगळं पण हे देखील आपण हेरलं आणि मग प्रत्येकाला आनंदी आनंदी या ठिकाणी झाला. आपण किती खेळलो, काय खेळलो हे महत्वाचं नाही, फक्त कबड्डी खेळलो हे तितकंच मित्रांनो महत्वाचं आहे. कारण मळलेले वाटेवर जाणारे अनेक असतात, परंतु स्वतःची वाट निर्माण करणारे फार कमी असतात. मग आपण देखील स्वतःची वाट निर्माण करणं गरजेचं आहे. जे अनेक जण हेरत असतात, अनेक जण पाहत असतात आणि त्याचा आदर्श मात्र अनेक नवीन खेळाडू मित्रांनो घेत असतात. कारण थोडं महात्मे सांगून गेले चरित्रकारांच्या पाहताना आपण त्यांच्या सभांमध्ये हा कसा बोलत आहोत ते मात्र आपल्याला पाहिजे. पुन्हा एकदा केदारला, पुन्हा एकदा केदारला सभेसाठी येतो. एक मंत्र म्हणजे कबड्डीमध्ये मंत्र मुक्त झालेला रसिक प्रेक्षक आणि नक्कीच त्या ठिकाणी सुयोग सालावकर देखील वाचला. इकडे देखील सामना संपलेला मैदान क्रमांक याच्यासाठी 200, जिग्नेश मानकर याच्यासाठी 200 आणि ओंकार मगर याच्यासाठी 200 असे चार खेळाडू आपण यायचे. या ठिकाणी अर्थातच रबात मोकर यांच्यासाठी 200 आणि ओंकार मगर या जिग्नेश मानकर या सगळे गेले. जरा शो एकदा शो आहे. धन्यवाद चारही खेळाडूंना खरं तर मनापासून या ठिकाणी अभिनंदन. कारण त्याला मित्रांनो गती तेव्हाच मिळते जेव्हा आपल्याला कोणीतरी कॉप करत असतं, आपल्याला सहकार्य करत असतं, आपल्याला वाढायचं इव्हन इथे रोखणे लाभेला घरी असतं गेलो गेला गगनाबरी खऱ्या अर्थानं हे जे वाढलेलं व्यक्त आहे हे अशाच पाण्यामुळे मित्रांनो वाढलेलं असतं. हे सहज वाटलेलं नसतं लक्षात घ्या. त्याला जर आपण प्रोत्साहन केलं नाही तर कधीच गळून पडलं असतं. म्हणून हा कबड्डीचा महारथ या ठिकाणी सुरू आहे. 14-6 बरं. अंतिम सामना मैदान क्रमांक 2 होणार हे अगोदरच आम्ही सांगितलंय. रायवाडी 14 आणि बेजी 6 हॉट रेट साठी भोंगा मात्र वाजला आहे. प्रशांत जाधव मात्र आला हा मध्ये घ्यायचं 2 मधल्या ग्राउंडवर पाणी मार. फायनलचा संघ फायनल मधल्या ग्राउंडवर खेळली जाणार आहे. पाणी मारून घ्या केदार. जास्त आपण पाहतो तर
कारण अनेक संघातल्या स्वतःच्या गावाच्या नावासाठी स्वतःसाठी खेळत नसतात, तर गावासाठी खेळत असतात, आपल्या मंगळासाठी खेळत असतात आणि हाच आदर्श अनेक जण घेत असतात आणि तेव्हा कुठे ग्रामस्थापना पाठी असतात. म्हणजेच काय की एक निस्वार्थपणे खेळला जाणारा खेळ म्हणजेच कबड्डी. मग जे काही आलं ते मंडळामध्ये दिलं, जे काही आलं ते गावमध्ये आलं दिलं, म्हणजेच गावाची एकी त्या माध्यमातून आपल्याला दिसून येते. खेळ एक औपचारिक वितरण आहे, परंतु एकी ही खूप महत्वाची आहे आणि ही गोड स्पर्धा देखील तितकीच महत्वाची आहे. अंतिम सामन्यामध्ये धडक मारले ती म्हणजे मरीदेवी हैराण. आपला देखील मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन, मनस्वी अभिनंदन. आपण अंतिम सामन्यामध्ये अंतिम टप्प्यामध्ये मात्र आपण दाखलपात्र झालात, अर्थात आपण पात्र ठरलेला आहात, म्हणून आपलं देखील मनापासून या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन. 16-7 अजून देखील आपण त्या ठिकाणी 16-7 या गुणफलकावर आपण पाहतोय, अर्थात पाणबादी रायवाडी वर्सेस बजरंग बैली. सामनाधिकारी म्हणून आपण त्या ठिकाणी पाहतोय, अर्थात किशोरमणी असतील, निकिश मगर असतील आणि रणजित कुंडोळे असतील मैदानावर उपस्थित आहे. आणि आपला अनुप आपण यायचं आहे, अनुप आपल्यासाठी 500 रुपयाचा पुष्प झालेले आहे सुरेश यांच्याकडून. अनुप प्लीज, अनुप आपल्या कावीरचा अनुभव आहे, अनुप आपण आपलं 500 रुपयाचं पुष्प आपण घेऊन जाईल.